विद्यार्थी मित्रांनो, मागील पीरियडला आपण इंजिनचा अभ्यास केला। मागचं जे इंजिन होतं ते टू स्ट्रोक इंजिन, त्या टू स्ट्रोक इंजिनचे आपण विविध पार्ट्स बघितले। आता जो फक्त आपण इथे बघतोय ते जनरली फोर स्ट्रोक इंजिन वापरला जातात। इंजिन आपल्या व्हेकल्स मध्ये वाहनांमध्ये फोर स्ट्रोक इंजिन वापरले जातात आणि या फोर स्ट्रोक इंजिन मध्ये कशा पद्धतीने कार्य होतो ते आपण बघू। त्याच्या अगोदर इंजिन म्हणजे काय हे मी थोडं थोडक्यात सांगू इच्छितो की पेट्रोल, रॉकेल, डिझेल, गॅस या यांच्यावरती इंजिन जे असतं ते फ्युएल्सवरती, या इंधनांवरती इंजिन जे असतं ते चालवलं जातं। म्हणून आपण असं म्हणू शकतो की रासायनिक ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेत आणि उष्णता ऊर्जेचं रूपांतर एलपीजी ऊर्जेत करण्याच्या यंत्राला आपण इंजिन असं म्हणू शकतो। केमिकल एनर्जी कन्व्हर्टेड टू हीट एनर्जी आणि हीट एनर्जीचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जीमध्ये करण्याच्या यंत्राला आपण इंजिन असं म्हणू शकतो। या मागच्या वेळेस मी बोललो आपल्याला की इंजिन्स मध्ये ही पॉवर जी असते ती पॉवर तयार झाली, इंजिन फिरू लागलं, आपल्याला दिसून राहिले इथे की इंजिन फिरायला सुरुवात झाली आहे, इंजिन स्टार्ट झालंय आणि या इंजिनची पॉवर जी आहे ती वाहनाला क्लचच्या माध्यमातून, ज्याला आपण ट्रान्समिशन म्हणतो त्या ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये क्लचच्या माध्यमातून आपण गिअरबॉक्सला व गिअरबॉक्सच्या माध्यमातून आपल्या स्प्रॉकेटला आणि स्प्रॉकेटच्या माध्यमातून चेनच्या माध्यमातून मागच्या व्हीलला देत असतो। टू व्हीलर व्हेकल मध्ये डाव्या बाजूला वाहन चालकाच्या किंवा ड्रायव्हरच्या वाहन चालकाच्या डाव्या बाजूला आपल्याला क्लच वायर दिलेली असते, क्लच दिलेला असतो, क्लच ऑपरेटेड जी लिव्हर असते ती खाली आपल्या गिअर बॉक्सला जॉईन केलेली असते। आता वाहन चालू झाल्यानंतर क्लच ऑपरेट केला जातो आणि डाव्या बाजूला गिअर शिफ्ट असतात, त्या गिअर शिफ्टच्या माध्यमातून आपल्याला वाहन स्थिर स्थितीतून त्याला थोडं वहन केलं जातं किंवा चालवलं जातं। क्लचचा पुन्हा एक प्रकार करूया, मॅन्युअली ऑपरेटेड क्लच आणि दुसरं आहे ऑटोमॅटिक क्लच। आता ह्या मॅन्युअली ऑपरेटेड क्लच मध्ये जे आपण आपल्या हाताने किंवा पायाने ऑपरेट केले जातात त्याला आपण मॅन्युअली ऑपरेटेड क्लच म्हटलं जातं। जसं मी आता बोललो की टू व्हीलर व्हेकल्स वरती जे आपण जो काही चालत असेल तो चालक वाहन चालू झाल्यानंतर
की आपला क्लच ऑपरेट करतो आणि गिअर शिफ्टच्या माध्यमातून गिअर टाकल्यानंतर गिअर पडल्यानंतर गाडीला एकाच ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालवताना आपल्याला लक्षात येते किंवा चालते. तसेच दुसरं आहे मॅन्युअल ऑपरेटेड क्लच मधलं. परत अजून एक उदाहरण देऊ शकतो की थ्री व्हीलर्स मध्ये काही वाहनांमध्ये थ्री व्हीलर्स मध्ये हातातले क्लच असतात की हातातला क्लच ऑपरेट केल्यानंतर त्याला फर्स्ट गिअर मध्ये पुढे त्याला सोडलं जातं, त्याच्यानंतर त्याला सेकंड थर्ड गिअर्स मध्ये त्याला खाली केलं जातं. तो आपल्या हातामधला क्लच असतो आणि गिअर पण तिथल्या तिथेच पडत असतात. तिथे ऍटोमॅटिक क्लच, दुसरा ऍटोमॅटिक क्लच. या ऍटोमॅटिक क्लच मध्ये आता ज्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये नवीन वाहनांमध्ये जसं ऍक्टिवा प्लेझर या गाड्यांमध्ये ऍटोमॅटिक क्लच वापरलेला असतो. जसं आपण ऍक्सिलरेटर वाढवलं त्या पद्धतीने तो ऍटोमॅटिक क्लच ऑपरेट होतो आणि स्पीडच्या माध्यमातून त्यातली जी क्रिया असते आतमध्ये त्याला आपण ऍटोमॅटिक व्हेरिओ ड्राईव्ह म्हणतो त्या क्लचला, आणि त्या माध्यमातून वाहन स्थिर स्थितीतून ते रन होत असतं, चालत असतं किंवा पळत असतं. आता फोर व्हीलर मध्ये पण अशा पद्धतीचे ऍटोमॅटिक क्लच वापरण्यात यायला लागलेले आहेत. जनरली जास्तीत जास्त मॅन्युअली ऑपरेटेड क्लच सुरुवातीपासून बऱ्याच व्हेकल्स मध्ये वाहनामध्ये वापरताना आपण पाहिलेले. आता या इंजिन्स मधली जी पॉवर आहे, जी शक्ती आहे, ही आपल्याला क्लचच्या मार्फत आपल्याला क्लचच्या मार्फत गिअरच्या मदतीने गिअर बॉक्स जिथे एकत्र येतात त्याला आपण गिअर बॉक्स म्हणतो. जास्तीचे गिअर एकत्र येतात त्यांना आपण गिअर बॉक्स म्हणतो. आणि या गिअर बॉक्सच्या मदतीने जी काही पॉवर असेल, जी काही शक्ती असेल, जी काही ताकद असेल इंजिन मध्ये तयार झालेली, ती आपण ट्रान्समिट शेवटच्या चाकाला करतो. हे मी मागच्या वेळेसही बोललेलो होतो. आता क्लच हा इंजिन ट्रान्समिशन सिस्टीम मधील सुरुवातीचा घटक आहे. क्लच हा मोटार गाडीमध्ये इंजिन फ्लायव्हील व गिअरबॉक्सच्या आधी फ्लायव्हीलवर फिट केलेला असतो. जरुरीनुसार इंजिन फ्लायव्हीलची गती गिअरबॉक्सला देणे अथवा गतीचा गिअरबॉक्सशी संबंध तोडणे हे क्लचचे मुख्य कार्य असते. कुठलाही क्लच असेल त्याचं मुख्य कार्य काय असतं, इंजिनची जी पॉवर असेल, इंजिनची जी शक्ती असेल, ती क्लचला आपल्या गिअरबॉक्सला देणे, हे गिअर जोडणे किंवा तोडणे. इथे हा पुढचा भाग जो दाखवलेला आहे, इथे इंजिन्स मध्ये हा गिअर आपल्या क्लचची कट सेक्शनल मॉडेल दाखवलेलं आहे. इथे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी इंजिनचा आपल्या क्लचचा कट सेक्शनल मॉडेल आहे. क्लच व गिअर बॉक्स यांचं कट सेक्शनल मॉडेल इथे दाखवलेलं आहे. इथे क्लच मधील विविध पार्ट्स जे ते दाखवलेले आहेत ते थोड्या वेळानंतर मी तुम्हाला सांगतो. क्लचचे विविध भाग ज्यावेळेस सांगेल टॉपिक त्यावेळेस सांगतो. आता क्लच ज्यावेळेस आपण ऑपरेट करतो फोर व्हीलर मध्ये तो फूट म्हणजे पायात असतो आणि क्लच ऑपरेट करून ड्रायव्हरच्या डाव्या हाताला गिअर शिफ्टर किंवा गिअर फॉर्क ज्याला आपण म्हणतो तो असतो. त्या पद्धतीने ड्रायव्हर ज्यावेळेस गाडी चालवतो, वाहन चालवतो, त्यावेळेस तो फर्स्ट गिअर जो असतो क्लच ऑपरेट करून पायामधला क्लच ऑपरेट करून इथे
फूड ब्रेक दाखवलेलं आहे. फूडच्या पायाच्या सहाय्याने त्याला ऑपरेट दाबला जातो आणि हा जो काही गिअर आहे तो गिअर शिफ्ट केला जातो. म्हणजे फर्स्ट गिअरला गाडी आपला लिव्हर ऑपरेट केल्यानंतर हळूहळू प्लस सोडला की हे जे काही गिअर सुद्धा जो एक मेन शाफ्ट असतो दुसरा ले शाफ्ट असतो मेन शाफ्ट आणि ले शाफ्टचा जो काही गिअर असतो तो एकमेकांशी जोडला जातो आणि त्याची गती जी असते मेन शाफ्टची गती ले शाफ्टला म्हणजे इंजिनकडे जे फिरलेलं पॉवर असते जी शक्ती असते ती ह्या ले शाफ्टला दिली जाते आणि ती रोटेट झाल्यामुळे मागची जी आपल्या टू व्हीलर मध्ये स्प्रॉकेट असतात बाजूला किंवा फ्लायव्हील असतात त्या फ्लायव्हील वरती चेनच्या माध्यमातून ते शेवटच्या चाकाला परत मोठं स्प्रॉकेट असतं तिथे त्या स्प्रॉकेटला ते जोडलं जातं आणि ती जी पॉवर असते ती शक्ती असते अशा पद्धतीने रोटेट होताना आपल्याला दिसते. क्लचचा उद्देश बघूया. क्लचचे उद्देश वाहनाला क्लच देण्यामागचा उद्देश काय आवश्यकतेनुसार इंजिन व मागील चाकांचा किंवा गिअर बॉक्सचा संबंध जोडणे अथवा तोडणे. आता मी बोललो तुम्हाला गाडी स्थिर स्थितीतून हळुवारपणे गतिमान करणे ज्यावेळेस आपण फर्स्ट गिअर टाकतो क्लच दाबून फर्स्ट गिअर टाकतो त्यावेळेस त्या क्लचचा उद्देश असा असतो की स्थिर स्थितीत असते गाडी कुठलाही व्हेकल असो कुठलाही वाहन असो ती न्यूट्रल पोझिशन मध्ये असते वाहन चालवल्या वाहन सुरू झाल्यानंतर तिला क्लचच्या माध्यमातून क्लच ज्यावेळेस ऑपरेट केला गिअर टाकले आणि गिअर तिला फर्स्ट गिअर टाकल्यानंतर हळूवारपणे ती गाडी आपल्याला चालताना दिसत असते आणि पुढचे जे गिअर असतात म्हणजे जसं सेकंड थर्ड फोर्थ हे कामाच्या आवश्यकतेनुसार आपण त्याला ऑपरेट करत असतो चालवत असतो. जसं रस्त्यावरती जर गर्दी नसेल तर आपण सेकंड गिअर नंतर वाहन चालवतो सेकंड थर्ड गिअर मध्ये वाहन क्लचच्या माध्यमातून वाहनाला गती देण्याचं काम आपण करत असतो आणि मोकळीत रस्ता असेल तर त्यावेळेस आपण चौथा गिअर किंवा टॉप गिअर ते आपण टाकत असतो आणि त्या पद्धतीने गाडीला गती देण्याचं काम जो काही ड्रायव्हर असेल किंवा चालक असेल तो करत असतो. तिसरं गाडी स्थिर स्थितीत असताना इंजिन चालू करण्यासाठी किंवा गाडी धक्का मारून इंजिन चालू करण्यासाठी आपल्याला क्लचचा उपयोग होतो. बऱ्याच वेळा असं होतं मित्रांनो की स्टार्टर मोटर जे असते त्या स्टार्टर मोटर खराब होऊन जाते किंवा बॅटरीचे प्रॉब्लेम येतात आणि ड्रायव्हर कडनं गाडी चालू होऊ शकत नाही. मग अशा वेळेस काय गाडी तिथे पळू द्यायची असते का? नाही मित्रांनो. आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे की वाहनाला दोन चार लोकांनी धक्का मारला की गाडी स्टार्ट होताना तर त्यावेळेसही क्लच ऑपरेट करून गिअरमध्ये गाडी टाकून तिला चालवली जाते. किंवा बऱ्याच वेळेस बॅटरीचे प्रॉब्लेम येतात तर ड्रायव्हर लोक काय करतात किंवा चालक काय करतात त्या गाडीला उतारावरती आणून ठेवतात आणि गिअरमध्ये थांबून ठेवतात. क्लच ऑपरेट केला क्लच दाबला की गिअर सोडला की वाहन जे असतं ते वाहन स्टार्ट होताना आपण बघितलंय प्रॅक्टिकली बघितलेलंय अशा पद्धतीने आपल्याला क्लचचा उपयोग होऊ शकतो. चौथं थोडा वेळ गाडी जागेवर उभी करण्यासाठी आपल्याला क्लचचा उपयोग होतो. थोडा वेळ जसं एखाद्या ठिकाणी शहरामध्ये ट्रॅफिक असेल आणि त्या ट्रॅफिक मध्ये आपल्याला वाहन सिग्नल लागलेला आहे रेड सिग्नल आहे आणि अशा वेळेस आपल्याला गाडी थांबवायची असेल म्हणून आपण गाडी बंद करतो का? नाही. तो न्यूट्रल पोझिशन मध्ये वाहन घेऊन जो काही तुमची गाडी चालत असेल फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ गिअर मध्ये टॉप गिअर मध्ये तर त्यावेळेस तुम्ही काय करतात की आपल्या गाडीला न्यूट्रल पोझिशन मध्ये करून वाहन चालू असून सिग्नल ऑन झाला हिरवा सिग्नल
दिसला आपल्याला की लगेच आपण गाडी गिअर मध्ये टाकू त्याला पुढे आपल्या घेऊन जाऊ शकतो. म्हणून गाडी स्थिर स्थितीमध्ये उभी करण्यासाठी आपल्याला तिचा उपयोग होत असतो. गिअर सहज बदलता यावेत, गिअर सहज बदलता यावेत म्हणून इंजिन व गिअर बॉक्सचा संबंध जोडणे किंवा तोडणे याच्यासाठी आपल्याला क्लचचा उपयोग होत असतो. रहदारी मधून गाडी सावकाश चालवण्यासाठी रहदारी असेल तेव्हा वाहन आपण हात क्लच मध्ये चालवताना बघितलंय, क्लचला हळूवार दाबायचा परत हळूवार सोडवायचा म्हणजे गाडीची गती जी आहे गाडीची गती कमी किंवा अधिक करण्यासाठी सुद्धा आपल्याला क्लचचा उपयोग होत असतो.